press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smita Ora. नमस्कार. पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा. तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी खूप बेफिकीर असतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो, मात्र नंतर त्रास जास्त वाढतो. पाठदुखीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जड ओझे उचलणे, सतत खाली वाकणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे. मात्र या कारणापेक्षाही कार्यालयीत खुर्चीत तासन तास एका स्थितीत बसण्याची सवय पाठदुखीसाठी अधिक कारणीभूत असते. म्हणजेच सहज साध्या पद्धतीने बदलू शकणारी सवय न बदलल्याने अनेकांना पाठदुखीला सामोरे जावे लागते. वाढलेलं वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, शारीरिक काम यामुळे पाठदुखी वाढते. तर या पाठदुखीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मध्ये वर्ल्ड स्पाइन डे साजरा करण्यात आला. 2021ची थीम होती बॅक टू बॅक, अर्थात पाठीकडे लक्ष द्या. पाठीचं दुखणं ही समस्या जगभरात आढळून येते, तसेच तरुण वयातही ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बायका आणि पाठदुखी हे तर समीकरणच झालं आहे. पाठदुखीची समस्या एवढी व्यापक असली तरी त्याकडे गांभीर्यानं मात्र पाहिलं जात नाही. पाठ दुखत असली तरी काम रेटलं जातं. या अक्षम्य दुर्लक्षामुळे साध्या वाटणाऱ्या पाठदुखीचं रूपांतर गंभीर दुखण्यात होतं. मणक्याचे आजार उद्भवतात. चुकीच्या पद्धतीने उठल्या बसल्यामुळे, सदोष जीवनशैलीमुळे आपण हे आजार स्वतःहून ओढवून घेतो असं तज्ज्ञांचं मत आहे. पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण चालत जरी पायानं असलो तरीही हालचाल पाठीच्या कण्यानं सुलभ होते. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या हालचालीशी पाठीच्या कण्याचा संबंध असतोच. म्हणूनच पाठीच्या कण्याकडे लक्ष देणं, तो दुखवला जाणार नाही याची काळजी घेणं, त्यासाठी दक्षता बाळगणं आवश्यक आहे. म्हणूनच आधी तज्ज्ञ आपल्या चुकांकडे लक्ष वेधतात आणि त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देतात. कुबड काढून बसण्याची सवय असल्यास त्याचा पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक ठेवणीवर परिणाम होतो. त्यामुळे पाठीच्या खालच्या बाजूवर भार पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाठ दुखायला लागते. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की आपण बसून काम करत असलो तरी दर अर्ध्या तासांनी आपण आपलं डोकं, मान खालीवर डावीकडे उजवीकडे फिरवायला हवी. त्यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो. पाठ दुखत असल्यास तिथे बर्फाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं शेकावं आणि फारच त्रास होत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाठीला आराम सर्वात जास्त रात्री आपण गादीवर पाठ टेकवतो तेव्हाच मिळतो, पण हल्ली गाद्याच पाठीच्या मणक्याच्या दुखण्याचं कारण झालं आहे. गादीवर झोपल्यानं पाठ ही सरळ राहण्यासाठी गादी कडक असायला हवी, तसेच शरीराला आराम देण्याइतपत नरमही असायला हवी. एकदम कडक किंवा एकदम मऊ गादी पाठीसाठी चुकीची मानली जाते. चुकीच्या गादीवर झोपल्यामुळे पाठीचे स्नायू, हाडे हे चुकीच्या अवस्थेत राहतात. त्याचाच परिणाम पाठदुखी होण्यावर, पाठदुखी गंभीर होण्यावर होतो. पाठीचं दुखणं जर आधीपासूनच असेल आणि त्यात जर पोटावर झोपण्याची सवय असेल तर मग पाठीचं दुखणं आणखी गंभीर होतं असं तज्ज्ञ म्हणतात. पोटावर झोपल्यानं मान आणि पाठीच्या खालच्या भागावर ताण पडतो. तसेच जर एका कडेवर झोपण्याची सवय असेल तर ही सवय ही पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम करते. हल्ली बैठं काम करण्याची सवय वाढलेली आहे. तासनतास एकाच अवस्थेत खुर्चीत बसून राहिल्यानं पाठीचे स्नायू, मान आणि पाठीच्या कण्यावर ताण पडतो. त्यातच खुर्चीत बसून किंवा वाकून काम केल्यानं पाठीवर आणखी वाईट परिणाम होतो. खुर्ची ही कितीही आरामदायी असली तरी खुर्चीत तासनतास बसून राहणं ही चुकीची पद्धत आहे. एका जागी खूप वेळ बसल्यानं पाठीला आराम नाही तर थकवा येतो. त्यामुळे दर अर्ध्या तासांनी खुर्चीतून काही मिनटं फिरून येणं आवश्यक आहे.
तुमची जीवनशैली ही बसून काम करण्याची असू दे किंवा धावपळ करून काम करण्याची. व्यायाम हा सगळ्यांसाठीच आवश्यक असल्याचं फिटनेस तज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात. शरीराला व्यायाम नसेल तर पाठदुखी हमखास होते. आपल्या पाठीच्या कण्याला पोटाच्या आणि पाठीच्या मजबूत स्नायूंच्या आधाराची गरज असते. हा आधार व्यायामातूनच शरीराची जास्तीत जास्त हालचाल करून मजबूत होतो. पायऱ्या चढणं उतरणं पायी चालणं व्यायाम करणं त्यामुळे मणक्याच्या खालची चकती म्हणजेच स्लिप डिस्क ही मजबूत होते आणि लवचिकसुद्धा होते. पण जर शरीराची हालचालच नसेल तर मात्र पाठीचं दुखणं अटळ आहे. पाठीचा कणा मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते. प्रथिनं आणि कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास ओस्टिओपोरोसिससारखे हाडाचे गंभीर आजार होत नाहीत. तसेच ड जीवनसत्वामुळे हाडं मजबूत राहतात. म्हणून कोवळ्या उन्हात फिरायला जाणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळं नवीन पेशी उती लवचिक होतात. चुकीच्या शारीरिक स्थितीत जास्त वजन उचलणं यामुळे पाठीच्या कण्यावर ताण पडतो. त्यामुळे स्लिप डिस्कलाही दुखापत होते. त्यामुळे बसता उठताना चालताना झोपताना आपली शारीरिक स्थिती अर्थात बॉडी पोज ही योग्य राहील याची काळजी घ्यावी. तसेच क्षमतेपेक्षा वजनदार वस्तू न उचलण्याची काळजी घ्यावी. क्षमतेपेक्षा जास्त जड उचलल्यामुळं पाठ पुढच्या दिशेने खाली वाकते आणि पाठीच्या कण्यावर आणि मणक्यावर ताण पडतो. पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी विशिष्ट व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यामुळे पाठदुखीचा धोका टळतो. तसेच योगासनातील भुजंगासन सेतुबंधासन मार्जरासन यासारख्या आसनांमुळे पाठीच्या स्नायूंचा व्यायाम होतो. सोबतच चालणं सायकल चालवणं पोहणं हे देखील पाठीच्या कण्यासाठी आणि मणक्यासाठी योग्य व्यायाम आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे अशा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ जे नेहमी पाहतात त्यांनी तर सबस्क्राईब केलं असेलच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.